हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सौ रूपाली प्रशांत रोटवतकर गंगापूर रोड नाशिक उपासना केंद्र आपल्या हातून अनेक चुका अनेक अपराध घडत असतात पण आपले बापू नेहमीच ते पोटात घेत असतात किंवा त्यातून आपल्याला अलगदपणे तारून नेत असतात असाच अनुभव अगदीच नुकताच घडलेला म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मी एका शाळेमध्ये कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि त्या दिवशी चौदा ऑगस्ट रोजी मला एलिमेंटरी इंटरमिजिएट ह्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत सांगण्यात आली होती ते काम चालू असतानाच त्याच वेळेस पंधरा ऑगस्टचा फळा लिहिणं म्हणजे फलकलेखन करणं हे देखील त्या दिवशी खूप गरजेचं होतं आणि मला त्याच वेळेस मराठी या विषयाची संस्था लेवलची प्रश्नपत्रिकाही काढायची होती असे दोन्ही तिन्ही काम आजूबाजूला फिरत असताना मी रात्रीतून कच्ची प्रश्नपत्रिका काढली आणि सकाळी ती पूर्णपणे फेअरमध्ये लिहिली आणि ती घेऊन दुपारी जमा करणार होते त्याच वेळेस आमच्या शाळेतील एक ज्येष्ठ शिक्षक ते मला कॉरिडोरमध्ये फिरताना दिसले मी त्यांना आवाज दिला आणि सांगितलं की एकदा ही नजरेखालून घाला प्रश्नपत्रिका मला जमली आहे का त्यांनी ती बघितली हो अतिशय उत्तम प्रश्न काढले वगैरे त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी उतारा होता उतार्यावर आधारित प्रश्न होते तर त्यांनी सांगितलं की इथे उतारा लावायचा आहे ना म्हटलं हो मी खालून आता दुपारी प्रिंट काढेल ती जोडेल आणि सबमिट करेल ते म्हटलं की मी तुम्हाला मार्गदर्शक नाही आहे पण म्हटलं हो पण मला वाटलं की तुम्हाला दाखवावं तुम्ही दिसले मी तुम्हाला दाखवली मी नंतर मार्गदर्शकाची सही घेणार आहे आणि असं म्हटल्यानंतर ते पण निघून गेले मी माझ्या फलकलेखनासाठी निघून गेले फलकलेखन झालं तेवढ्यात बारा वाजता सांगितलं गेलं की पटकन प्रश्नपत्रिका जमा करा सील करा पाकिटामध्ये प्रश्नपत्रिका भरली जमा केली आणि पुन्हा क्लासचं एलिमेंटरी इंटरमिडियेटच्या कामाच्या वेगाने तिथे निघून गेले आणि तिथे गेल्यानंतर साधारण एक दीड वाजता एका माझ्या सहकारी शिक्षकांचा मला फोन आला की का हो रोटवतकर मॅडम तुम्ही प्रश्नपत्रिका जमा केली ना दुपारी म्हटलं हो तुम्ही त्याच्यात उतारा चिटकवला का त्यावेळेस लक्षात आलं एवढ्या कामाच्या गडबडीमध्ये आपण तो उतारा तिथे चिटकवलेलाच नव्हता आता पूर्णपणे घाबरून गेले की संस्थेत जर प्रश्नपत्रिका ही गेली तर काय होईल अशा प्रकारचं आपण चूक कशी केली त्यावर ते सर बोलले अहो मॅडम तुमच्या मागे आज एवढा व्याप होता पण ठीक आहे अजून काही प्रश्नपत्रिका संस्थेत गेलेली नाही आहे तुम्ही पटकन खाली जा आणि ते सील उघडून त्याच्यात ते उतारं जोडा मी खाली गेले पाकिट मागितलं समितीकडनं त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेला उतारा प्रिंट जोडल्या दोन्ही उतारे जोडले सील करून पुन्हा जमा झालं आणि रिलॅक्स झाले आणि रिलॅक्स झाल्यावर आठवलं की ज्या शिक्षकांनी मला फोन केला होता जे आत्ता आत्ताच नुकते लागलेले आहेत त्यांना ही गोष्ट कशी कळली की मी उतारा चिटकवलेला नाही आहे त्यांच्याकडे ही गोष्ट कशी पोचली तर ते तर इत विज्ञान आणि गणित विषयाचे शिक्षक आहेत म्हणून मी त्यांना लगेच ताबडतो फोन लावला की सर तुम्हाला कसं कळलं की मी उतारा जोडलेला नाही आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहो म्हणे तुम्ही दु सकाळी कुणाला दाखवू नये बापूला दाखवलं ना त्या बापूंनी आत्ता रस्त्यात जाता जाता त्यांना द्वारकेवर आठवलं की उतर तुम्ही उतरं जोडलं आहे की नाही तुमच्याकडे कामाच्या व्यापात म्हणून त्यांच्याकडे तुमचा नंबरही नाही आहे त्यांनी मला फोन करून तुम्हाला सांगायला आलो मी म्हटलं बापू म्हणे हां आहो आपण कडाळ्यांना बापू म्हणतो ना मला अंगावर काटा उभा राहिला की अरे कुठल्या रूपाने नावंही तेच कुठल्या रूपाने आपल्याला आज वाचवलेलं आहे म्हणजे त्यावेळेस कॉरिडॉरमध्ये ते भेटणं मी त्यांना ती प्रश्नपत्रिका दाखवणं हे सुद्धा ते घडवलं गेलं होतं आणि नंतर त्यांना रस्त्यात अगदी घोरी पोचण्याच्या आधीच ही गोष्ट का आठवावी की या मॅडमने हे काम पूर्ण केलं आहे की नाही मी पुन्हा त्यांनाही फोन लावला की म्हटलं अहो सर म्हटलं खरंच तुम्ही बापू हो, माझ्या बापूने एका बापूने दुसऱ्या बापूला कळवलं की माझ्या भक्ताला वाचव त्याच्याकडनं ही चूक झालेली आहे ती सुधार ते म्हणे हो अहो म्हणे मलासुद्धा आश्चर्य वाटतं की मला गाडीवर तुमची आठवण का व्हावी आणि मी तुम्हाला माझ्याकडे नंबर नाही पण मी घाई तुमचा नंबर दुसऱ्या सरांकडून घेऊन तुम्हाला ती गोष्ट पोचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमचे खरंच तुमच्या पाठीमागे कोणीतरी आहे हा एकच शब्द त्यांनी काढला आणि मला सगळं कळून चुकलं होतं की माझ्या पाठीमागे माझा बापू आहे श्रीराम अंबज्ञ हरिओम